सातारा जिल्ह्यातील खोजेवाडी या ठिकाणी लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. लग्न सोहळा आयोजित करून लग्नास गर्दी जमवल्या प्रकरणी वधू वरांच्या वडिलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोनाचा फैलाव झाल्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदीचा आदेश पारित केलाय. मात्र सातारा जिल्ह्यातील खोजेवाडी या ठिकाणी लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. लग्न सोहळा आयोजित करून लग्नास गर्दी जमवल्या प्रकरणी वधूवराच्या वडिलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईनं लपून छपून लग्न करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. कोरोना व्हायरस याचा प्रादुर्भाव रोखण्याकरता आपल्या जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने डोळ्यात तेल घालून काम करण्यास सुरुवात केलेली आहे आणि गर्दी होऊ देऊ नये जेणेकरून ह्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी गर्दी न करण्याचे जमावबंदीचे आदेश जारी केलेले आहेत. हे आदेश विविध चॅनेल्सवरून वर्तमानपत्रातून सामाजिक सोशल मीडियातून हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि असे असताना आज खोजेवाडी या गावामध्ये दोन ठिकाणी लग्न सोहळे आयोजित करून त्या ठिकाणी गर्दी जमलेली आहे अशी आम्हाला माहिती मिळाल्यावर आम्ही पोलीस स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्या संयोजकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून लग्न सोहळे सुरू ठेवल्याचे आम्हाला दिसले. आम्ही त्या ठिकाणी तात्काळ सर्व नागरिकांना तिथून गर्दी कमी करण्याचे आवाहन करून त्यांना हटवले आणि संबंधित जे आयोजक आहेत लग्न सोहळ्याचे त्या दोन्ही लग्न सोहळ्याच्या लोकांवर आम्ही भारतीय दंड संहिता कलम 188 आणि मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. या गर्दी न करण्याचे आवाहनसुद्धा यांनी न पाळल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत आमच्या माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी जे आदेश दिले होते त्याचे आम्ही तंतोतंत पालन करत आहोत आणि यापुढेही मी जनतेला आवाहन करू इच्छितो की यापुढेही देखील अशीच कडक कारवाई सुरू राहणार आहे. या गर्दी न करण्यामागचे कारण म्हणजे या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये हे मुख्य आहे. तर आपण पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मदत